कुमठे येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा को जनरेशन चिमणी पाडकामातील अडसर अखेर 8 तारखेला दूर झालाय. पाडकाम करण्याबाबत मंत्रालयाच्या न्याय आणि विधी खात्यानं स्पष्ट अहवाल नगरविकास खात्याचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडे पाठवलाय. 11 तारखेपर्यंत पाडकामाबाबतचे आदेश मंत्रालयातून सोलापुरातील जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना प्राप्त होतील असं भूषण गगराणी यांनी सोलापूरचे डॉक्टर संदीप पाडके यांना सांगितलंय. त्यामुळे लवकरच कारखान्याची चिमणी पडेल आणि विमानसेवेचा अडथळा दूर होईल अशी आशा करायला हरकत नाही. नमस्कार, मी डॉक्टर संदीप पाडके. अखेर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदा चिमणी पाडकामाचा प्रक्रियेस सुरुवात होऊन सोलापूरचे सुसज्ज हुडकी रोड विमानतळ चालू होण्याच्या दृष्टीने सर्व हालचाली सुरू झालेल्या आहेत. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मला ही न्यूज सर्व तमाम सोलापूरकरांना शेअर करायला अत्यंत आनंद होत आहे. शुक्रवारी 8 तारखेला मंत्रालयाच्या न्याय आणि विधी खात्याचा अहवाल नगरविकास खात्याचे मुख्य सचिव श्री भूषण गंगराणी यांना प्राप्त होऊन ही चिमणी त्वरित पाडून टाकावे असे आदेश ते सोमवारपर्यंत येथील जिल्हाधिकारी व आयुक्तांना देतील असे त्यांनी सांगितले आहे. या बॅकग्राऊंडवरच बिनियास कंपनीला हे पाडकामाची वर्क ऑर्डरसुद्धा तातडीने देण्यात आलेली आहे आणि एअरपोर्ट अथॉरिटी सोलापूरचे प्रमुख श्री मनोज चंपला यांच्याशी मी काल बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे विमानतळ चालू होण्यासंदर्भात DGCA कडून त्वरित मान्यता मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या अतिशय जोराच्या हालचाली सुरू आहेत आणि लवकरच ही चिमणी पाडकाम होऊन येथील विमानतळ हे नागरी विमान वाहतुकीस उपलब्ध होईल. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही पंतप्रधान, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर, DGCA, एअरपोर्ट अथॉरिटी आणि मुख्यमंत्री कार्यालय आणि मंत्रालयातील विविध खात्यांच्या बरोबर अतिशय रितसरपणे पाठपुरावा करत होतो आणि याचमुळे सोलापूर विचार मंचला हे यश प्राप्त झालेले आहे. हा लढा म्हणजे सोलापूर विचार मंचच्या तमाम नागरिकांनी दिलेला हा फार मोठा संघर्ष आहे आणि ह्या संघर्षाला आता यश प्राप्त झालेले आहे आणि ही या संघर्षामध्ये येथील मीडियाचा सुद्धा प्रचंड मोठा मोलाचा हातभार आहे आणि हा लढा फक्त सोलापुरातील आम नागरिकांनी उभा करून आपल्या हक्कासाठी लढल्याने आणि तो त्यांना प्राप्त झाल्याने पुन्हा एकदा सोलापूरकरांनी आपले वेगळेपण सिद्ध केलेले आहे. त्यामुळे लवकरच सोमवारपासून या चिमणी पाडकामाची प्रक्रिया सुरू होऊन सोलापूरचे सुसज्ज हुडकी रोड विमानतळ चालू होऊन मा दुर्गेच्या कृपेने येथील सोलापूरचा विकास त्वरित चालू होईल यात आता काही शंका उरली नाही. धन्यवाद.